आणि काल रात्री खेड बस स्थानकावरती प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दापोलीकडे जाणारी गाडीच नसल्यामुळे प्रवाशी रखडले गेले आणि ते आक्रमक झाले. खेड येथील एसटी बस स्टँड मधून काल रात्री 7 वाजल्यापासून दापोलीकडे जाणारे लोक गाडी नसल्यामुळे अडकून पडले होते. खेड बस स्थानकावरती प्रवाशांचा यामुळे गोंधळ पाहायला मिळाला. खेड शहरातील बस स्थानकातून दापोली येथे जाण्यासाठी 3 तासापासून रखडलेल्या या प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी रात्री लांब पल्ल्याच्या गाड्या अडवून धरल्या. यावेळी खेड आगारातून दापोली मध्ये जाण्यासाठी एकही बस न सोडल्यामुळे संतप्त प्रवाशांनी टोकाची भूमिका घेतल्याने काही काळ खेड बस स्थानकात तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या अंधारात महिलांनी लहान मुलांना घेऊन जायचं तरी कसं असा संतप्त सवाल या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना या महिला प्रवाशांनी विचारला. तसेच खेड मधून रेल्वे स्टेशन आणि पुणे मुंबईला जाणाऱ्या गाड्या प्रवाशांनी रोखून धरल्या. दापोली मध्ये जाणाऱ्या प्रवाशांची एसटी प्रशासन आणि पोलिसांनी अखेर समजूत काढून हे प्रकरण मिटवलं. तर खेड बस स्थानकावरती प्रवाशांचा झालेला गोंधळ ही घटना खेड शहर शिवसेनेचे कुंदन सातपुते यांना कळताच त्यांनी धाव घेतली आणि एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ही घटना कानावर येताच शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी धाव घेतली आणि प्रशासनाच्या गलथान कारभाराचा चांगलाच समाचार घेतलाय. अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज 28/10/2024 रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून एसटी महामंडळाच्या बस स्थानकावरती दापोलीमध्ये जाणारे प्रवाशी वारंवार चौकशी करून सुद्धा या ठिकाणी जे वाहतूक नियंत्रक होते त्यांनी 10 मिनिटात गाडी दापोलीसाठी जाईल, 15 मिनिटात गाडी जाईल, परंतु 10:45 वाजेपर्यंत कोणतीही गाडी या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही. त्याच नागरिकांनी जे जाणारे प्रवासी आहेत त्यांनी जाणाऱ्या मुंबई आणि बाकीच्या इतर गाड्या थांबवून ठेवल्या. त्यावेळेला त्यांनी वारंवार इथले डेपो मॅनेजर राजेश शिर्के आणि वाहतूक नियंत्रक सौ स्मिता पाटील मॅडम यांच्याजवळ संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद या ठिकाणी दिला नाही. ज्यावेळेला आपण या ठिकाणी आलो आणि त्यांना चौकशी केली त्यावेळेला या ठिकाणी वाहतूक कक्षामध्ये त्यांची नेमप्लेटसुद्धा ते कर्मचारी लावू शकले नाहीत. अशा पद्धतीचा गलथान कारभार हा एस टी महामंडळाचा चालू होता आणि त्यावेळेला संपूर्ण चौकशी केली असता यानंतर आपण या ठिकाणी पुढची जी बस आहे जी रेल्वे स्टेशनवरून येणार आहे ती बोलून घेतली आणि इथनं दापोलीतले जे प्रवासी आहेत त्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून मगच बाकीच्या ज्या एस टी होत्या मुंबईतल्या त्या रवाना करण्यात आल्या. अशा गलथान कारभाराचा मी या ठिकाणी निषेध करतो. असे जर अधिकारी या ठिकाणी असतील तर वारंवार नागरिकांना आणि प्रवाशांना येतं या त्रासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की अशा जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.